रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मारेगाव येथे महिलेकडून 50,000 रुपये हिसकावून घेण्यात आले. पोलिसांच्या शिताफीने अर्ध्या तासात आरोपीला जेरबंद करण्यात आले. मारेगाव येथील स्टेट बँकेतून पैसे काढल्यानंतर येथीलच पतंजली दुकानातून सामान घेत असताना एका महिलेजवळ असलेली 50,000 रक्कम व साहित्य एका पल्सर दुचाकीवरून येणाऱ्या दोघांनी हिसकावून पळ काढला. परंतु मारेगाव पोलिसांच्या सतर्कतेने त्या दुचाकी स्वाराला सिने स्टाईलने अवघ्या अर्ध्या तासातच पकडण्यात आले. ही घटना दिनांक 21 नोव्हेंबरला दुपारी 2:45 दरम्यान घडली. मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथील संतोराम चंद्रमते हे मारेगाव येथील स्टेट बँकेमध्ये आले होते. त्यांनी 50,000 विड्रॉल केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची बहीण वणी येथील सौ अलका रवींद्र ढवस या सुद्धा होत्या. यानंतर ते मारेगाव येथीलच पतंजलीच्या दुकानात सामान घेत असताना त्यांची पैसे असलेली बॅग ही त्यांच्या दुचाकीवर समोरच्या हँडलला लटकवलेली होती. यावेळी निळ्या रंगाच्या पल्सरवर दोन व्यक्ती आल्या व त्यांनी गाडीला लटकवून असलेली बॅग हिसकावून पळाले. यावेळी पोलिसांनी तात्काळ योग्य ती यंत्रणा लावून आरोपींना तात्काळ अटक केली आहे.